वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. एका लग्नाला गेलो होतो. मुलगा फारच गरीब परिस्थितीतून वर आला होता. थोड्याफार फरकाने मुलीचा देखील असाच काहीसा विषय होता. मुलगा मुलगी दोघेही स्मार्ट, उच्च शिक्षित आणि विदेशी कंपनीत गलेलट्ट पगारावर नोकरीला होते. मुलाचा पुण्यातील उच्चभ्रू भागात 3 BHK फ्लॅट, सगळं काही एकदम परफेक्ट आणि आलिशान होतं. या मुलाचं सगळं काही स्थिर स्थावर झाल्यावर घरच्यांनी त्याच्या लग्नाचं मनावर घेतलं. मुली बघायला सुरुवात झाली आणि अगदी 2-4 महिन्यात मुलाचं लग्न ठरलं देखील. मुलगीसुद्धा दिसायला खूपच सुंदर आणि आखीव रेखीव, अगदी नजर लागण्यासारखी जोडी. दोघांचे गुण मिलन पाहिले तर दोघांचे मिळून 27 गुण जुळत होते. गुण जुळून येणे म्हणजे लग्नातील सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला होता. आणि शेवटी एकदाची लग्नाची सुपारी फुटली, तारीख फिक्स झाली. योगायोगाने मला देखील या लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं आणि तो शुभ दिवस उजाडला. सायंकाळी 6 वाजताचं लग्न होतं. फारच उंची कार्यालयात हे लग्न होतं. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लॉनवर जेवणाची फारच उत्तम व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी रसभरित पदार्थांची रेलचेल होती. काउंटरवर सगळ्या पदार्थांची नावं देखील लिहिली होती. जेवणासाठी 4 काउंटर तयार केले होते. त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी जेवणासाठी लोकांची घाई गडबड होणार नव्हती. एकंदरीत कार्यक्रमाचं जबरी नियोजन करण्यात आलं होतं. संध्याकाळी 6 लग्न होतं. हळूहळू पाहुणे मंडळी येऊ लागली होती आणि सायंकाळी 5 वाजता नवरा मुलगा श्रीवंदनाला निघाला. या लग्नामध्ये नवऱ्या मुलाचे IT सेक्टरमधील बरेच मित्र आले होते. इकडे नवरा घोडीवर बसला आणि तिकडे DJ एकच दणका सुरू झाला आणि तमाम तरुणाई DJ तालावर बेधुंद होऊन नाचू लागली. 6 वाजले तरी नवरदेव काही स्टेजवर येईना. लग्नाचा मुहूर्त टळून गेला होता. तिकडे भटजी आवाज देऊन थकून गेले होते. नवऱ्याचे मामा नवऱ्या मुलाला स्टेजवर घेऊन या, मुलीला घेऊन या. पण कसलं काय, त्यांच्या विनंतीला सगळे वाटाण्याच्या अक्षता लावत होते. नवऱ्या मुलीचा मेकअप करणं संपता संपेना आणि नवऱ्या मुलाच्या मित्रांचं नाचकाम थांबायचं नाव घेईना. शेवटी 6 लग्न रात्री 7 वाजता लागलं. अक्षता झाल्या, वाजंत्री बहु गलबलानं करणे झालं आणि तिकडे फटाके आणि DJ एकच गोंधळ केला. आता नवरा नवरीने एकमेकांना पुष्पहार घालायची वेळ आली. एकतर लग्न वेळेत लागलं नाही की माझी विनाकारण चिडचिड होते आणि इथे समोर पाहतो तर अगदी कहर सुरू झाला होता. नवरीने नवऱ्याच्या गळ्यात पुष्पहार घालते वेळी त्या नवरदेवाला त्याच्या काही मित्रांनी खांद्यावर उंच उचलून धरला. नवरीचा हात काही तिथवर पोहोचणार नव्हता आणि विशेष म्हणजे नवरीला उचलण्यासाठी देखील तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे बराच वेळ तो नवरदेव तसाच उंचीवर लटकून होता. त्यानंतर त्या नवरीला कोणीतरी उचललं. मग हसत हसत लाजत मुरडत ती मुलगी नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा केविलवाना प्रयत्न करू लागली. तर हा बहादर नवरदेव आपली मान मागे मागे घेत मागील बाजूला पूर्णपणे झुकायचा. मग ती मुलगी पुन्हा एकदा तो हार दोन्ही हातांनी दूरवर भिरकावून त्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करायची. या फेकाफेकी करण्याच्या नादात त्या महागड्या गुलाब पुष्पहाराची सगळी रयाच निघून गेली होती. पुष्पहार आपली हार मानून गबगार झाला होता. हारातील सगळी फुलं अगदी तुटक तुटक आणि मलूल झाली होती. शेवटी बरेच प्रयत्न झाल्यावर कसाबसा तो पुष्पहार नवरदेवाच्या गळ्यात पडला. त्यानंतर नवरीच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला आणि शुभमंगल सावधानचा पहिला अध्याय संपला. ही सगळी फालतू कसरत पाहताना इकडे माझ्या जीवाचा फारच त्रागा होत होता. यांनी हा काय फालतूपणा लावला आहे तेच समजायला मार्ग उरला नव्हता. चला एक वेळ नवऱ्याला उंच उचलून घेतलं इथपर्यंत ठीक होतं, पण नवरी हार घालत असताना नवऱ्या मुलाने सगळं शरीर आणि मान मागे घ्यायची काय आवश्यकता होती? लग्न म्हणजे बहादुकलीचा खेळ आहे का? लग्न करायचं नसेल तर विषय सोडून द्यायचा होता. मजा मस्करी किती असावी त्याला काही मर्यादा असते की नाही? शेवटी इच्छा नसताना देखील स्टेजवर जाऊन त्या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देऊन भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी निघून आलो. नवरा आला नवरीसाठी आणि वराड आलं पोटासाठी, हा असा काहीसा विषय असतो. त्यानंतर पोटभर जेवण करून मी त्या लग्न सोहळ्याहून घरी आलो.
आता काल परवाची गोष्ट आहे. अगदी अचानकपणे याच लग्नातील नवऱ्या मुलाचा एक जवळचा नातेवाईक मला भेटला आणि बोलता बोलता मी त्या त्रासदायक लग्नाचा विषय काढला. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, त्या लग्नाबाबत तुला काय सांगायचं राव, एका वर्षात सगळा खेळ खंडोबा झाला. त्या दोघांचा गेल्या महिन्यातच घटस्फोट झाला. बापरे, हा विषय ऐकून मला तर धक्काच बसला. कसा आहे, कोणाचाही वाईट होऊ नये मग तो आपला दुश्मन का असेना अशी आपली इच्छा असते, पण नियतीपुढे आपण सगळे हतबल असतो. त्यांचा घटस्फोट कशामुळे झाला, त्यांच्यात नेमके काय मतभेद झाले असतील ते मला समजू शकलं नाही, पण हा घटस्फोटाचा विषय समजल्यानंतर एक विषय माझ्या मनाला सतत टोचणी देत होता, तो म्हणजे विवाह मुहूर्त टळून गेल्यावर झालेलं लग्न. लग्नाची मुहूर्त वेळ कशासाठी काढली जाते की त्या संभाव्य वेळेच्या आतमध्ये त्या ठराविक शुभ मुहूर्तावरच लग्न उरकलं पाहिजे. चुकून त्या शुभ मुहूर्ताच्या नंतर राहुकाळ किंवा अशुभ वेळ सुरू होणार असेल तर राहुकाळात किंवा अशुभ वेळेत झालेलं लग्न तुमचं कधी कधी ठीकठाक होऊ देणार आहे का, त्या ज्योतिषशास्त्रानुसार त्या राहूला काही किंमत आहे की नाही. सर्रास लोक हेच प्रकार करतात, विवाह मुहूर्त काढायचा आणि मुहूर्तावर लग्न लावायचं नाही. हे असं केल्याने वधूवराचे 36 गुण जरी जुळत असले तरी पुढे चालून हे असं काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मी सचिन बाबा यांच्या एका पोस्टमधून वाचलं होतं आणि आज तो प्रकार माझ्या पाहण्यात सुद्धा आला. वास्तविक या चुकी आपलीच असते. तुम्ही शुभ मुहूर्तावर लग्न किंवा कोणतंही कार्य उरकून मोकळे व्हा, मग भले रात्रभर नाचत बसा, तुम्हाला कोण विचारणार आहे. पण या क्षणिक आनंदासाठी ही अशी चुकीची कामं केल्यावर आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. अशी उदाहरण लाखात एकच घडत असतील, पण दुर्दैवानं ते लाखामधील एक तुम्ही असाल तर काय करणार. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.